दादा हा प्रश्न सोडवणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. जेव्हा राजकारणात पुढे जात असताना एखादी भूमिका एखादी दिशा घेत असताना आपल्याला पुढे जात असताना मी हा माझ्यासाठी राजकीय वाद महत्वाचा नाहीये, पण तालुक्याच्या हितासाठी पुढे जात असताना मी माझ्या मनाशी संवाद गेले 6-7 महिने चालत आहे, बोलत आहे. आणि जिथे चांगल्या प्रकारे सेवा होईल, जनतेचा मार्ग निघेल ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे, ते ठिकाण अजितदादांशिवाय दुसरं नाही. दादांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथून पुढचा प्रवास हा अत्यंत ताकदीने समर्पणपणे आपल्याला भविष्यात हा करावाच लागणार आहे. मी आमदार झाल्यापासून राजकीय दृष्ट्या मी बऱ्याच गोष्टी जवळून पाहिल्या. या आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्याच्या आवश्याच्या बाहेर आहे. पण असं भुंबुलून जात रुख, पण मी ज्या गोष्टी बारकाईने ज्या पाहिलेल्या आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत, मी तुम्हाला सर्वांना सांगतो की अजितदादा पवार हा सच्चा माणूस आहे. प्रत्येक जुन्नरचा आमचा शेतकरी, प्रत्येक जुन्नरचा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा माणूस हा अजितदादा पवार यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय जेव्हा आम्ही घेतो हा वैयक्तिक निर्णय नसतो. हा निर्णय घेत असताना जनतेच्या हिताचं काय आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि म्हणून भविष्यातही अनेक प्रश्नांना वाचा आणि मार्ग फोडण्यासाठी दादा हे आपल्या तालुक्याला राज्याला जिल्ह्याला हे लाभलेलं खंबीर नेतृत्व आहे. आणि दादांना शब्द देतो की जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या नेतृत्वाखाली भविष्यात डौलांनी फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.